पूर्वी असंच आपल्या राज्यात फिरायला पाहिजे होतं. आपण महाराष्ट्रात फिरले असते तर बिहार जायची गरजच पडली नसती. पूर्वी जर महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये फिरले असते, आमदारांना घेऊन फिरले असते, त्यांच्या समस्या जाणल्या असत्या, तर कदाचित तेजस्वी यादव महाराष्ट्रात आले असते. भाजप आणि ठाकरेगत निवडणुकांना घाबरत आहे म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, नवीन वार्ड रचना करतात असा आरोप केला जातो, काय सांगणार? वार्ड रचना ही प्रक्रिया आहे. एखाद्या ग्रामपंचायतीचे जरी वार्ड बदलायचे असले तर त्याच्याकरता सुद्धा 8-10-15 दिवसाचा कालावधी लागत असतो. आता मुंबई हे शहर म्हटलं तर एखाद्या राज्याचं व्यापक जेवढी लोकसंख्या असते तेवढी लोकसंख्या असलेलं हे शहर आहे. आणि ज्यावेळेस एखादं सरकार किंवा एखादी निवडणूक प्रक्रिया ही बदलत असेल तर साहजिक त्याला 1-2 महिने लागणे हे साहजिक आहे. त्याच्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढणं मला तरी वाटतं चुकीचं आहे. कोणताही पक्ष असो, तो निवडून येणारा असो का पडून जाणारा असो, तो 5 वर्ष इलेक्शनच्या तयारीत असतो. गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसेंवर वैयक्तिक आरोप होत आहेत, आरोप कौटुंबिक स्तरावर गेलेले आहेत, काय सांगणार? मला तरी असं वाटतं की दोघं नेत्यांचे आरोप हे एकमेकाचे आहेत, ती कटुता त्यांच्यामध्ये कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. दोघांनी जर पथ्य पाळले, एकमेकाचे आरोप जर सांभाळले, तर साहजिक आता राजकारणामध्ये असो का कुस्तीच्या मैदानामध्ये असो, कोणी आरं म्हणलं तर समोरचा कार्यच म्हणणार आहे. दोघांनी आता शांत राहावं अशी अपेक्षा आहे. काल शिर्डीच्या दौऱ्यावर होते तेव्हा ते सिन्नर येथे गेले आणि त्यांनी तिथं भविष्य पाहिलं असा अनिसने आरोप केलेला आहे, काय सांगणार? हे बघा, नेत्याला कोणी कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की आपल्याला इकडे जायचं आहे, नेता तिकडे जात असतो. कदाचित काही लोकांनी त्यांना तिकडं नेलं असेल आणि कोणी म्हटलं असेल की भविष्य बघून घ्या, तर मला तरी वाटत एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे. त्यामुळे मला याची खात्री आहे की ते कोणा भविष्यकाराला भविष्य दाखवणार नाही, उलट त्या भविष्यकाराचं भविष्य कसं राहील हे सांगणारा आमचा नेता आहे. प्रलंबित असताना आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यावर दावा सांगितला आहे, काय सांगणार? हे बघा, आजचे स्टेटमेंट जर आपण वाचले असतील मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे, तर एकही गाव तोडलं जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. सरकार म्हणून आमची हीच खबरदारी राहील की एक गाव का एक वार्डसुद्धा त्यांच्याकडे जाऊ शकणार नाही, आणि ते करायचा प्रयत्न कोणी केला तर आम्ही ते सहन करणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.